आज एक गोष्ट आपण अजून लक्षात घेतली पाहिजे की मॅन्युफॅक्चरिंगचा विचार आपण मोठ्या प्रमाणात करतो आणि तो करावाही लागेल कारण आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगचा हिस्सा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत न्यायचा आहे त्याला तर प्रशिक्षित मानव संसाधन लागेलच पण त्यासोबत जो आपलं सर्व्हिस सेक्टर आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सपांड होत आहे आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्व्हिस सेक्टरचा हिस्सा साठ टक्क्यापर्यंत चालला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या काही या ठिकाणी अपॉर्च्युनिटीज आहेत या सर्व्हिस सेक्टरमध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मग या सर्व्हिस सेक्टरच्या अपॉर्च्युनिटीज करता मानव संसाधन जे तयार करायचं आहे प्रशिक्षित मानव संसाधन जे तयार करायचं आहे म्हणजे ज्या मिडिल स्किल आहेत तिथपासनं तर स्किल पर्यंत अगदी फिनटेक पर्यंत आपल्याला या ठिकाणी या स्किल्स तयार करायच्या आपल्याला कल्पना आहे की याच सगळ्या नवी मुंबईच्या परिसरामध्ये आता आपण स्टार्टअप हब देखील सुरू करतो कारण महाराष्ट्र हे स्टार्टअपचं ऍक्च्युअली खरं कॅपिटल हे महाराष्ट्र आहे आपल्याला कल्पना आहे की देशातल्या ऐंशी हजार स्टार्टअपपैकी पंधरा हजार स्टार्टअप हे एकट्या महाराष्ट्रात आहे देशातल्या शंभर युनिकॉर्नपैकी पंचवीस युनिकॉर्न्स या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे ही स्टार्टअप इकोसिस्टीम लिव्हरेज करून टिअर टू टिअर थ्री सिटीमध्ये देखील स्टार्टअप इकोसिस्टीम कशी तयार करता येईल या संदर्भातलं स्टार्टअप हब हा देखील आता नवी मुंबईमध्ये आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे नेण्याकरता कौशल्य विद्यापीठ एक महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडेल आणि म्हणून विद्यापीठाला मनापासून शुभेच्छा देतो